आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते. इस्रायल इराण युद्धाचा परिणाम आता कच्च्या तेलावर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते. सध्या कच्च्या तेलाच्या भावामध्ये 5% वाढ झाली आहे. तर इराणनं इस्रायलवर 200 मिसाईल्सचा भडीमार केलाय. 200 जास्त बॅलिस्टिक मिसाईल्स डागले आहे. एकीकडे हिजबुल्लाहच्या मोर्क्याचा खात्मा केलाय आणि त्यानंतर आता इस्रायलचं सैन्य हे थेट लेबनॉनमध्ये घुसलंय. इस्रायलला प्रत्युत्तर म्हणून हल्ला केल्याचा दावा इराणनं केलाय. हिजबुल्ला प्रमुख हसन नसरुल्ला या हल्ल्यामध्ये मारला गेल्याची सुद्धा माहिती आहे.